पहिल्यांदा तर प्रभु श्री राम नवमीच्या समस्त राम भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। प्रभु श्री राम जे आमचे आराध्य दैवत आहेत, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि प्रभु श्रीरामांचं मंदिर ज्या ठिकाणी रामललांचा जन्म झाला त्या अयोध्येमध्ये होतंय। ही देखील आमच्या करता, तमाम राम भक्तान करता, हिंदूं करता एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे। आज विशेषतः कोल्हापूरला या रामनवमीच्या दिवशी आई अंबाबाईचं दर्शन घेण्याचा योग आला, ही देखील एक भाग्याची गोष्ट आहे। खरं म्हणजे ही आमची आई आहे, आईला सगळंच माहिती असतं, आईकडे काही मागायचं नसतं, तरी देखील आशीर्वाद मागितला आहे। जे काही कार्य हातामध्ये घेतलं आहे ते पूर्ण हो आणि आईचा आशीर्वाद सर्वांनाच मिळो अशा प्रकारची कामना आईच्या चरणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांची जी काही संपत्ती जप्त केलेली आहे ती तात्काळ मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। नाही, मला याची कल्पना नाही आणि एवढा लवकर सर्वोच्च न्यायालय उघडतही नाही, त्यामुळे मला कल्पना नाही याची। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।